कुणालाही काहीच अधिकार नाही आहे. एकही विचार निर्माण करण्याचा जेव्हा एवढी अफाट निर्मिती केली गेली आहे, वास्तवाच्या संपर्कात असण्यानेच शक्य त्या हरेक प्रकारे एखादा जाणू शकेल त्याला बुद्धिमत्ता म्हणत नाहीत, पण दुर्दैवाने त्यालाच समाजात हुशार मानलं जातं, बुद्धिमान मानलं जातं. एक खूप वाईट नट होता, खरोखरच खूप खराब नट, जो हॅमलेटची भूमिका करत होता. जसं नाटक पुढे गेलं त्याचा अभिनय आणखी खराब होत गेला. जेव्हा तो त्या लोकप्रिय वाक्यापर्यंत आला, टू बी ऑर नॉट टू बी, लोक गोष्टी उचलून फेकू लागली, त्यांनी त्यांच्या चपला काढून फेकल्या. मग तो स्टेजवरून खाली उतरला आणि म्हणाला, चिडता कशाला, मी थोडीच लिलाय हा फालतूपणा. जगातल्या सगळ्या दुःखी लोकांना वाटतं की काहीतरी चुकलंय सृष्टीसोबत. जगातल्या सगळ्या दुःखी लोकांना वाटतं की सृष्टीकर्त्याने चूक केली आहे. या चुकीचं स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा स्वतःबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्याकडे सर्व प्रकारचं तत्त्वज्ञान असतं. धरतीवरची सर्व तत्त्वज्ञानं जर तुम्ही एकत्र केलीत, सर्वांना एकत्र केलं, तर त्यामध्ये या झाडावरच्या एका पाना एवढंही सौंदर्य नाही आहे. पण तरीही ते लोकांना व्यस्त ठेवतं सबंध जीवनकाळासाठी, कारण ते त्यांना त्या प्रकारचं स्पष्टीकरण देतं जे त्यांना ऐकायला आवडतं. तत्त्वज्ञानी म्हणजे काम नसलेली माणसं असतात, तितक्या जास्त महिला तत्त्वज्ञानी नाही आहेत, नाही का? काम नसलेली माणसं ज्यांच्याकडे निदान काहीतरी स्पष्टीकरण आहे की त्यांना का काम नाही आहे. तर ही काम नसलेली माणसं ज्यांच्याकडे इतर काही करायला नाही आहे किंवा इतर काही निर्माण करायला नाही आहे, ते तत्त्वज्ञान तयार करत राहतात. जो कोणी कुठल्याही प्रकारचं तत्त्वज्ञान निर्माण करतो तो सृष्टीचा अपमान करतो आहे. कुणालाही काहीच अधिकार नाही आहे. एकही विचार निर्माण करण्याचा जेव्हा एवढी अफाट निर्मिती केली गेली आहे, जर तुम्ही 1000 जन्मांसाठी इथे परत आलात आणि 24 तास जर तुम्ही लक्ष दिलं तरीही तुम्हाला या सृष्टीचा एक कणही समजणार नाही. जेव्हा अशा प्रकारची सृष्टी इथे अस्तित्वात आहे, जो कोणी त्याचा स्वतःचा फालतूपणा डोक्यात निर्माण करतो ते एक पाप आहे. पण सामाजिकदृष्ट्या दुर्दैवाने जग अशा एका टप्प्यावर पोहोचले की जर तुम्ही असं काही बोललात जे कुणालाच समजत नाही, तर बहुतेक लोकांना तुम्ही खूप बुद्धिमान वाटता. बुद्धिमत्ता म्हणजे अशा गोष्टी लोकांना समजून सांगता येणं ज्या त्यांना समजत नव्हत्या. बुद्धिमत्ता म्हणजे हे नाही की ज्या गोष्टी लोकांना वर्षानुवर्ष माहीत होत्या त्याबद्दल त्यांना गोंधळून टाकणं, त्याला बुद्धिमत्ता म्हणत नाहीत. पण दुर्दैवाने
त्यालाच समाजात हुशार मानलं जातं, बुद्धिमान मानलं जातं. लोक शब्दांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि जग हरवून बसलेले आहेत. वेळ आली आहे ते पुन्हा मिळवायची. जर तुम्ही शिखरावर उभे राहिलात तुमच्या मनातल्या कचऱ्याच्या ढिगाच्या, तर तुमचे पाय कधी जमिनीला लागणारच नाहीत. जर तुमचे पाय कधीच जमिनीला लागले नाही तर तुम्हाला हे काय आहे हे कधीच कळणार नाही. याच कारणामुळे की ह्या संस्कृतीत जिथे कुठे तुम्ही पाहता लोक लोटांगण घेतात, त्यांना त्यांचं संपूर्ण शरीर जमिनीला लागायला हवं, फक्त पाय नाही. त्यांच्या जीवनाचा बहुतेक हिस्सा किंवा दिवसाचा बहुतेक भाग ह्या संस्कृतीची रचनाच अशी केली गेली होती की तुम्ही अनवाणी पायाने चाललं पाहिजे, अगदीच खडबडीत भागात जात नसाल तोपर्यंत. कारण आपल्याला तुम्ही जमिनीच्या संपर्कात असायला हवंय. जर तुम्हाला बाकी काहीच समजलं नाही, जर तुम्ही असं बसून राहिलात 10 दिवसांसाठी, तुम्ही खूप जास्त काहीतरी जाणाल 1000 पुस्तकं वाचण्यापेक्षा. कारण जर तुम्ही फक्त असे बसून राहिलात धरणी माता तुमच्यात वर शिरू लागेल तुमच्या परवानगीशिवाय. त्यावर विश्वास ठेवू नका. तिला वर यायची गरज नाही, कारण जसं की इथे गवताचं पातळ जमिनीतून वर आलंय, तुम्ही सुद्धा तसेच आहात. थोडे इकडे तिकडे फिरू शकणारे नाहीतर आत्ता इथे बसल्या बसल्या तुम्ही मातीचा फक्त एक ढीग आहात, एवढंच आहात तुम्ही. तुम्ही समजत असाल स्वतःला आणखी काहीतरी, पण तुम्ही एवढंच आहात. आणि ही काही छोटी गोष्ट नाही आहे. जर तुम्ही स्वतःला त्याहून काहीतरी वेगळं समजत असाल तर तुम्ही छोटे आहात. नाहीतर तुम्ही खुद्द ही पृथ्वी आहात, तुम्ही स्वतः सृष्टी आहात. तर तुम्ही फक्त पृथ्वीवरचा एक ढिगारा आहात. आणि असं समजू नका की ते छोटं आहे. वेलिंगिरी पर्वत सुद्धा एक छोटा ढिगारा आहे पृथ्वीवर. हिमालय पर्वत तो सुद्धा एक छोटा ढिगारा आहे पृथ्वीवर. तुम्ही सुद्धा. वास्तवाच्या संपर्कात असण्यानेच शक्य त्या हरेक प्रकारे एखादा जाणू शकेल, फालतूपणा विचार करत राहिल्याने नाही. ज्याला कदाचित 4 चौघांमध्ये चहा पिताना मान्यता मिळेल, अस्तित्वाच्या दृष्टीने हे काम करणार नाही. कदाचित याला मान्यता मिळेल तुम्ही स्वतःभोवती गोळा केलेल्या मूर्खांमध्ये, ज्याला तुम्ही समाज म्हणता. सृष्टीकर्त्याच्या नजरेत याला मान्यता मिळणार नाही. जर तुम्हाला सृष्टीकर्त्याच्या नजरेत मान्यता मिळाली नाही बाकीची जी काही प्रमाणपत्र तुम्हाला मिळतील त्या फक्त पोकळ गोष्टी आहेत. ते तुमची साथ देणार नाही. जेव्हा शरीर सोडायची वेळ येईल, जेव्हा मातीमध्ये माती पुन्हा टाकायची वेळ येईल, ते तुमची साथ देणार नाही, नक्कीच.